Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, last day of the year and feeling blessed and grateful towards life. Lots of gratitude and happiness. So thank you 2023 for such an amazing year, and looking forward for a brighter and beautiful year 2024. So yes, going to give my best, our best, and going to live each moment with lots of sincerity, hard work, and what you can say is, in short, एवढंच म्हणेल की प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण मस्त एकदम जगणार आहे, आनंदात 100% देणार आहे, आणि यस, आयुष्य खूप सुंदर आहे, आणि लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, बी हॅपी, अचीव युअर गोल्स, अँड यस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. सो यस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात, सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग नायसा, व्हेरी गुड मॉर्निंग. सो ब्युटिफुल मॉर्निंग इन ऊटी. टुडे इज डे 3, डे 5. अच्छा, ओव्हरऑल 5, डे 5, पण डे 3 इन ऊटी. आणि आम्ही आता इकडनं चेकआउट करतो, पहिले नाश्ता करू. आम्ही दोन साईट सीइंग ठरवले आहेत, आणि आमचं जिथे दुसरीकडे चेक इन आहे ते 2 वाजताचं आहे, 31st आहे, म्हणून आम्ही असं प्लॅन केलं की एकदम कुठेतरी छानशा जागेवर आपण करूया, थोडंसं हिलवर असेल, तसं आपण आपला जो इयरचा लास्ट डे आहे तो तसं स्पेंड करूया, आणि रिलॅक्स असणार आहोत. लाईक आफ्टर 2 आम्ही रिलॅक्स करणार आहोत. आम्ही काही जास्त साईट सीइंग वगैरे नाही करणार आहोत, कारण उद्या आम्हाला परत 8 तास ट्रॅव्हल करायचं आहे, लाईक फ्रॉम इयर टू बँगलोर रोड ट्रिप, आणि मग त्याच्या पुढे फ्लाईट. म्हणजे आम्ही ते उद्याचं मी उद्या तुम्हाला सांगेन. सो लेट्स गो, फर्स्ट हॅव ब्रेकफास्ट, आणि पुढचं काय पण जे पण प्लॅन असेल ते तुम्हाला आम्ही सांगू. सो स्टे ट्यून. चला, driver is ready to go, let's go. मीने काढून फार चढण बिळण आहे, फक्त काढू शकते पण एक बेटर आहे ना रे. चला, एटलीस्ट काढू तर शकते. स्टॉप कर, नीट लागते ना. सो फायनली आम्ही निघालो, आम्ही तिकडनं चेकआउट केलं, आणि आम्ही जिथे स्टे करत होतो ते होतं ऑक्सिजन रिसॉर्ट, हे मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मेन्शन केलं आहे, अँड ते होतं एकदम मध्ये उटीच्या मध्ये, लाईक मार्केट प्लेसमध्ये, सेंटर हार्ट ऑफ द उटी असं, जिकडनं सगळे जे प्लेसेस आहेत ना ते बऱ्यापैकी जवळ आहेत. लाईक जर तुम्ही मॅपवर पाहिलं तर 2-3 किलोमीटर असं आहे, बट आता ह्या टायमाला एवढी ट्रॅफिक असल्यामुळे ना ते 2-3 किलोमीटर पण हाफ एन आवर घेत आहेत. आणि येस, खूप लोकांनी सांगितलेलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये की उटीचे रोड छोटे आहेत, अँड दॅट इज व्हेरी ट्रू, बट स्टील इकडे जेवढे पण लोक ड्राईव्ह करतात ना ते असं खूप रॅश वगैरे नाही करत, एकदम प्रॉपरली करतायत. म्हणजे माहिती आहे की रोड कसे आहेत, सो एकदम व्यवस्थित जागा वगैरे देतात जाण्यासाठी, म्हणून त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. बट त्याच्यासाठी एकदम चांगला ड्रायव्हर असायला पाहिजे, असा माझ्यासारखा नाही, शिकाऊ. कारण इथे सगळं खेळ, आता मी गाडी शिकली आहे ना म्हणून मी बोलते की इथे सगळं खेळ जो आहे तो क्लच आणि ब्रेक ह्याचाच आहे. चढण असताना जर मध्ये थांबलो तर याचा, जसं की आम्ही त्यामध्ये थांबलो तर क्लच वर फार लेक. एनिवेज, ते आता सगळं वेगळे. सो आता आम्ही चाललो आहोत दोधा बेटा पीक, जे म्हणतात की इट्स अ हायएस्ट पीक इन तमिळनाडू, आणि साऊथमध्ये आय गेस 3rd हायएस्ट येते, पहिला जो आहे तो केरळचा आहे. बट इथे गेल्यानंतर इथे टेलिस्कोप आहे, जिकडनं तुम्ही इव्हन चामुंडी हिल्स सुद्धा बघू शकतात असं मला
ऐकण्यात आलेलं आहे. सो आपण जाऊन बघूया. सो तो आम्ही एक पॉइंट आता कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर तिथेच टी पार्क सुद्धा आहे. उटीमध्ये आलो आहोत आणि टी पार्कला नाही गेलो असं होऊच नाही शकत. सो ते सुद्धा आम्ही कव्हर करणार. सो आम्ही आता बऱ्यापैकी मस्त फोटोशूट सुद्धा केला, एक रील सुद्धा शूट केला. ऍक्च्युली हे ऑक्सिजन रिसॉर्टचं जे ग्रीनरी होतं ना, रिसॉर्ट खूप छोटंसं आहे बट त्याचं जे ग्रीनरी फोटो सेशनसाठी बेस्ट होतं. दुसरी गोष्ट, स्टे सुद्धा छान आहे बट काही गोष्टी ज्या मला खटकल्या त्या म्हणजे आता या म्हणजे आता मला कसं सतत व्हिडिओ अपलोड करावं लागतं, त्यासाठी मी अशी प्लेस बघते जिथे मला वायफाय मिळेल. सो इथे मला बिलकुल वायफाय नाही मिळाले बट थँक्स टू एअरटेल, ह्याचं जे 5G एवढं अप्रतिम चालत आहे. म्हणजे 5G विदिन 2 मिनिट्स माझं 25 to 30 मिनिट्सचा व्हिडिओ सुद्धा अपलोड होतोय. सो त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन नाही आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तिथे रेस्टॉरंट होतं बट आपल्याला जे हवं आहे ते फूड नव्हतं मिळत. इवन त्यांचं जे आता ब्रेकफास्ट तर डिसाइडेड असतं सगळ्यांचं बट ते बुफे सिस्टम वगैरे नव्हती. आणि लंच आणि डिनरसाठी त्यांना एक प्रायर सांगायला लागत होतं की आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे. त्या दिवशी आम्ही पाहिलं तर त्यांनी एकच भाजी होती आणि चपाती असं होतं. म्हणजे जसं युजली बाकीच्या रिसॉर्ट्समध्ये असताना एक मेनू कार्ड सिस्टम तसंवालं नव्हतं, म्हणून त्या एक दोन गोष्टी मला खटकल्यात. बाकीचं ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स छान होता. आणि 3-star हॉटेल आहे असं सांगितलं त्यांनी, तर 3-star हॉटेलमध्ये कशी द्यायला पाहिजे ट्रीटमेंट, बट स्टील इट्स ओके. आम्ही आम्हाला काय एवढं हे नाही झालं, आमचे एक्सपेक्टेशन्स नाही. आय डोंट नो हे कॅमेरा म्हणलं किती जस्टिस करत आहे बट इन रियालिटी दिस इज लुकिंग लाईक अमेझिंग. जे डोंगरावर घर खूप भारी दिसत आहेत. आणि खूपदा असं होतं की काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या कॅमेरा नाही एवढं जस्टिस देत, पण आपण जेव्हा प्रत्यक्षात बघतो ना तेव्हा खूपच सुंदर वाटतं. बघण्यासारखं आहे. बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे पुढे गेल्यानंतर. बट तुला स्टेप शाळी दिसलं का? इथे नाहीच आहे बाबू. मगास पासून पडलं असेल. मला नाही दिसलं, तू मला बोलली असती ना.
म्हणून तुला बोललेली नाही, असं काढू नकोस, 10 वेळा बोलली तुला. आता थंडी वाटत एवढं चांगला स्वेटर गेलाच राहायचा. कोणाकडे दिसतंय का बघ, कोणाच्या अंगावर बघायचं पाहून ती छाने आमचे कपडे मारतात. कोणाच्या अंगावर असं जाऊन विचारलं ना की अरे आमच्या मुलीचं आहे, तो तुमचा फोन नसू शकतो का? सो नायसा ऍज युजल थंड गरम होत आहे म्हणून काढला. एवढा छान, एवढा सॉफ्ट, आणि मलाच एवढं पर्सनली आवडला. दोघींनी मॅचिंग घातलेला, तुम्ही इथे लावून ठेवलं, माझी चूक झाली ऍक्च्युली, पडला. आम्हाला खूप वेळानंतर कळलं तर कुठे पडलं हे पण नाही माहिती, आणि कोणाच्या अंगावर दिसलं तरी आम्हाला शिव्या घालतील याचं विचारायला गेलो होतो. आता थंडी लागते, पनिशमेंट दिलं तुला. आणि आपण दुसरा घेऊया बाबू, दुसरा घेऊया आपण. हा आपण गाडीत आहे दुसरा ना, तो घालते मी तुला. तिकडून वाईट वाटत. इथे आहे एक घेऊन टाक, इकडची एक आठवण म्हणून घेऊन टाक, घे ना, छान आहे, क्यूट आहे. ट्रॅफिक तुम्ही पाहिलीच, सगळ्या गाड्यांच्या म्हणजे ऑलमोस्ट असं मला वाटतं जे असे चढणीवर होते ना, त्यांचे क्लच प्लेट गेले, कारण उतरले एवढा वास येत होता, बापरे, म्हणजे भयंकर. कारण ट्रॅफिक असल्यामुळे ते सतत गाडीवर म्हणजे गाडीमध्ये क्लचवर पाय ठेवून, म्हणजे त्या जो बिचारा जो माणूस गाडी चालवतोय ना, त्याचे पायाचे पण बँड वाजत असतील. बट जो व्ह्यू आहे तो बघण्यासारखा आहे, म्हणजे अमेझिंग. फक्त जे टेलिस्कोप रूममध्ये आम्ही जे गेलेलो ना, तिथे फक्त त्यांनी आम्हाला जी गोष्ट विजिबल आहे उटी व्ह्यू, तेच त्यांनी आम्हाला दाखवलं. बाकीचं क्लायमेटमुळे ते पॉसिबलच नव्हतं, एकदम लांबचं कुन्नूर तिकडचं वगैरे व्ह्यू बघणं. आणि एंट्री फी सुद्धा पार्किंगची तर काय नाही घेतली आमची, आतमध्ये ते पिकला जाण्यासाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा त्यांनी घेतले किती रे, 30 रुपीज पर पर्सन, नाही 10 रुपीज पर पर्सन, म्हणजे अडल्ट. आणि बिलो 5 किड्स फ्री आहेत, अबव सुद्धा त्यांची तेवढीच कॉस्ट आहे. बट व्ह्यू अमेझिंग आहे, सगळं छान झालं. पण मला खूप वाईट वाटलं की नायसाचा जो स्वेटर आहे तो गेला, म्हणजे का नायसाने काढावं मला हेच समजत नाही. मी गाडीमध्ये बसेपर्यंत बघत होती कुठे दिसतंय का, कोणाच्या हातात वगैरे दिसतंय का. कारण मला जसं मला माहिती, मी जेव्हा वरती चढत होती ना त्या रूममध्ये, तेव्हा होतं माझ्या बॅगवर लावलेलं. आणि मी पण चूक केली की मी ना त्याला टाईटली बांधून ठेवायला पाहिजे होतं, पण ते प्रॉपरली सेटल झालेलं. पण हे नाही लक्षात आलं की खूप सुळसुळ आहे ना, पडू शकतं. आणि मग नंतर थोडंसं पुढे आय गेस 5-10 मिनिट्स नंतर मला कळलं की अरे हिचं स्वेटरच गायब झालंय. आणि तोपर्यंत तर काय, आजकाल 1 मिनिटात पण खूप काय घडतं, 5-10 मिनिट्स तर खूप जास्त टाईम आहे. तिला तर काय नाही वाटत, पण मला वाईट वाटलं की फक्त 1 आवर साठी नायसाने तो वेअर केला, आणि एवढा छान होता, एवढा मस्त क्वालिटीचा होता ना नायसा.
नाही तिला काय, तिला नवीन स्वेटर मिळालंय तिला काय फरकच नाही पडत, मला वाईट वाटतंय इकडे. एनिवेज आता काय, जे गेलंय ते गेले, त्याच्या पाठीमागे रडत बसून काही फायदा नाहीये. आता आम्ही चाललो आहोत टी पार्क, जे खाली उतरल्यावरच तुम्हाला आहे, लाईक इकडनं 3 किलोमीटर्सवर आहे. तुम्हाला हवे तो पहिले तुम्ही ते पण करू शकतात आणि मग इकडे वरती येऊ शकतात, किंवा मग हे आधी करा किंवा मग तिकडे कसं आहे. बट एवढे कंटिन्युअस 5 days बॅक टू बॅक फक्त ट्रॅव्हल करतो, आराम नाही, साईट सीन करतो, आता थोडस रिलॅक्स. आम्ही फक्त रिलॅक्स करणार, नो साईट सीन. साईट सीन पण ऑलरेडी आपण मॉर्निंगला केलं, मॉर्निंगला ऑलमोस्ट आता हाफ डे हो. आणि मला चॉकलेट आणि नायसाला आले आले हे मिळाले, मला तर चॉकलेट फ्लेवरच नाही मिळत, सगळे वेगळेच फ्लेवर आहेत. एनिवेज सो रूम पाहिले नॉर्मल आहे हे सगळं, बट बेस्ट थिंग आम्हाला जे मिळाले दाखवते, मला पण एक्सपेक्ट नव्हतं हे होतं. बाल्कनी एवढं दिसतंय पण थंड फार वातावरण, तिला सांग जम्प नको करा ना. अँड द व्ह्यू, इट्स ऑल द व्ह्यू, ऑल अबाउट व्ह्यू. नाही सर आवडतं ना व्ह्यू, ग ऑल दॅट मॅटर्स इज व्ह्यू ना. आपण जे आता वरतून बघितलं ना छोटा छोटा पीक वर तोच व्ह्यू आहे बस. ज्यात बॉलिवूड थीम असं ठेवलं आहे आणि गेम्स वगैरे असणार आहे, डान्स असणार आहे, असं सगळं काही असणार आहे. त्याची जी कॉस्ट त्यांनी आम्हाला सांगितली 3000 प्लस टॅक्सेस, 3500 पर पर्सन, 3500 नाही प्लस टॅक्सेस पर पर्सन असं. त्यात आम्हाला माहिती आम्ही किती करणार होत काय, म्हणून आम्ही बोललो की नाही. आणि हे बघितल्यावर तर आमचं कॅन्सलच झालं. सो फायनली द लास्ट सनसेट ऑफ द इयर विटनेस करत आहोत आम्ही.
और क्या चाहिए. म्हणजे खूप छान खूपच. सो इथे ह्यांचं जे किड्स झोन आहे ना ते अमेझिंग आहे. मुलांना खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत करायला, इनडोर प्लस इनडोर आउटडोर दोन्ही, आणि मोठे छोटे सगळे करू शकतात. ह्यांना तर ग्लास पेंटिंग वगैरे सुद्धा आहे. आम्हाला थोडं लेट झालं, पण नाही साहेब झोपलेली ऍक्च्युली लेट नाही झालं, 9 वाजेपर्यंत यांचं उघडं असतं. बट आज 31st आहे ना, म्हणून मग त्यांना लवकर क्लोज केलं. बट तरी नाही असेल थोडंफार एन्जॉय केलं ना, झिप लाईनिंग वगैरे सगळं यांच्याकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी. पण आम्हाला काही पॉसिबल नव्हतं आमच्या
डोनट पण आहे पण आणि चॉकलेट केक पण आहे. ते पण केक आहे. हा केक पाहिजे, हा केक पाहिजे. लोकं समज हात थंड झाले. I just love this. Stir fry. When the sweets are good. Yeah, like Balushai, Bengali dish. That's just all from our in-house only. Okay. We have a Halwai chef, we have bakery chef, very, very good. Almost very 30 chefs will be here. It's our year end was... I'm the head chef. Okay. I have down 3 of them is there. Then we'll be back. Very yummy. year ended with a good note. Yeah. And with lots you. Of good sweets and food. Delicious food. Thank you. Happy New Year. Happy New Year. Tari fries paije. Nice ala fries paije. I hate kai kono sir. Ek changle answer kide. He je ahe baby milk. Free of cost asto. Sabhikade asto. सगळीकडे असत. सगळ्या 4-star 5-star 3-star हॉटेल मध्ये बेबी मिल्क जो असते ते फ्री असतं. आम्ही ना ऑर्डर केलं ना तो आला. आपलं स्विगी वाला कसं येतो तसं बॅग घेऊन आला. आम्ही तर 2 वेळा विचारलं व्हॉट यू ऑर्डर अ फूड मॅम. म्हणजे ओके मी एंटर केलं. त्याला एंट्री दिली. सनीला वाटलं मी त्याला काहीतरी सरप्राईज देते. तर काय माझ्यासाठी 31st सरप्राईज आहे. अजून किती सरप्राईज. हेच सगळं सरप्राईज आहे. एकदम मस्त चिकन बिर्याणी आणि तिचं काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन झालेलं आहे. आता तिला सांबार सगळ्या बरोबर आवडतंय. तिने चिकन बिर्याणी बरोबर सांबार मिक्स करून खाल्लंय. म्हणजे काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन झालंय. आणि मस्त स्वीट्स खाल्ले तरी अजून चालूच आहे. नवीन वर्ष आमचं असंच आम्ही चालू करणार आहोत. क्वालिटी टाइम, मी टाइम आमच्या सोबतच गप्पा गोष्टी आणि मेमरीज रिकलेक्ट करत गप्पा मारत मस्त अंडर द स्काय. थोडी थंडी आहे बाहेर. आम्ही हीटर लिटरली हीटर लावलंय आज आणि बाहेर एवढी थंडी आहे. बाहेर जायची हिंमतच नाही. दुःख आली रचना. फॉग. दिस इज ऑल फॉग. सी रचना फॉग. ऐसा फॉग हे व्हाईट व्हाईट हे बघ. दिस इज हे तो केक कापलाच रे यार. आपल्याला पण नाही देण्याला. अरे हा इकडे पूर्ण डेझर्ट काउंटर आहे. फॉग बघ. जा बाबा मी चालली शिवर करतोय. वाट लागली यांना काय. मी कुडकुडते इकडे. सो ही आमची जी रूम आहे ना, आमची आम्ही जी बुक केली ही सर्वात बेसिक रूम आहे. पण ह्याचा जो व्ह्यू आहे सर्वात बेस्ट व्ह्यू आहे. म्हणजे आमची ऍक्च्युली सर्वात बेसिक आहे. मी सनीला काय बोलूया, आपण ना एवढं बेसिक केलं तरी व्ह्यू मेन आमचा आहे ते व्ह्यू आहे. कारण आम्ही ना पूर्ण प्रॉपर्टी फिरलो जेव्हा ते आम्ही काय बघत होतो किड्स वाले सेक्शन. तेव्हा खालचं मी बघितलं ते स्वीट्स आहेत. तिथे प्रॉपर किचन, इट्स लाईक अ विला, छोटस विला. पण त्यांना व्ह्यूच नाही दिलाय. मज्जाच नाही आली माहिती. हेच बेस्ट. सो वाजले आहेत 12. सगळीकडे सेलिब्रेशन चालू आहेत. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मला थंडी वाजते. टॉवेल घेतले आम्ही. बॅकपॅक केले ना सगळं आतमध्ये टाकलंय. So finally, welcome 2024. Yay! The new year has started. Super excited. Happy New Year. Happy New Year. Happy New Year. Yes, to one and all. New Year cha.
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अँड हॅपी न्यू इयर. लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, गिव्ह युअर बेस्ट, अचीव्ह युअर गोल्स. आणि झालं गेलं ते विसरून जा, चांगल्या गोष्टींना घेऊन पुढे चला. आणि आम्ही आज एक गोष्ट, म्हणजे आम्हाला माहिती आहे ऑफकोर्स, बट स्टील आम्हाला जेव्हा आम्ही तिथे उभं होतो ना, आम्ही जेव्हा सनसेट बघत होतो, तेव्हा आम्हाला असं वाटलं की लाईफ इज सो मॅजिकल. देवाने किती सुंदर हे सगळं काही बनवलं आहे आणि आपण लोक त्या गोष्टीला किती क्रिटिकल वेने बघतो. का नाही आपण खूप इझिली सगळं काही लेट गो करून फक्त पुढे चालत जाऊ. म्हणजे आपल्याला ना ही जी लाईफ आहे, हे जे नेचर आहे ना, खूप मोटिवेट करून जातो, खूप गोष्टीमध्ये इन्स्पायर करून जातो. आणि त्याच गोष्टी आपण आपल्या ह्याच्यात सुद्धा फॉलो करायला पाहिजेत. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते. आणि बोलायला खूप काही आहे, फक्त एवढंच सांगू की नवीन गोल्स, नवीन एम, नवीन स्वप्न, नवीन गोष्टी, नवीन काय म्हणतात सगळं सगळं न्यू ह्याच्याबद्दल विचार करा. पुढे आपण कसं ग्रो होऊ ह्याच्याबद्दल विचार करा आणि नवीन वर्षाची सुरुवात करा. आमचं पिल्लू झोपलेलं आहे. सो यस, विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर, गुड विशेस फ्रॉम नवेंजल. सो यस, हा व्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. उद्याचा व्लॉग नक्की बघा, कारण उद्या नवीन नवीन दिवस, न्यू इयर न्यू डे, फर्स्ट डे ऑफ द इयर, बर्थडे मंथ. मला त्याचा जास्त आनंद आहे. सो येस, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.